नमस्कार मित्रांनो, आज आपण गणितामधील महत्त्वाचे एक दोन गुणधर्म या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि त्या गुणधर्माचं नाव आहे त्रिकोणाचे शिरोलंब आणि त्रिकोणाची मध्यगा। तर या ठिकाणी त्रिकोण म्हटल्यानंतर आपल्याला त्रिकोणाचे मूलभूत घटक जे आहेत ते तुम्हाला माहीत असणारच आहे। मग आता त्रिकोणाचे मूलभूत घटक कोणते? तर त्रिकोणाचे शिरोबिंदू 3 आणि त्रिकोणाचे 3 बाजू। आता हे जर तुम्हाला माहीत असेल तर आपल्याला शिरोलंब आणि मध्यगा हे समजायला सोपं जाईल। तर या ठिकाणी मी बघा, तर या ठिकाणी त्रिकोण बनवलेले आहेत प्लायवूडचे आणि शिरोबिंदू कसे दाखवलेले आहे बघा छानपैकी। आता मध्यगा दाखवण्यासाठी किंवा शिरोबिंदू दाखवण्यासाठी हे मी दोऱ्या बांधले, दोऱ्या म्हणजेच हे इलॅस्टिक आहे। तर याच्या साहाय्याने आपण जर हे समजून घेतलं तर अतिशय आपल्याला ही संकल्पना तुम्हाला समजेल। तर आता पहिल्यांदा आपण शिरोलंब आणि शिरोलंब म्हणजे काय या ठिकाणी पाहणार आहोत। तर शिरोलंब म्हणजे काय? तर त्रिकोणाचा जो शिरोबिंदू असतो त्या शिरोबिंदू समोरील बाजूवर जर आपण लंब टाकला तर त्या रेषाखंडाला आपण शिरोलंब असं म्हणतो। मग या ठिकाणी आपण याच्या सहाय्या त्रिकोणाच्या जे शैक्षणिक साहित्य आपण म्हणालो आहे त्याच्या आधारे आपण शिरोलंब कसं काढू? तर हा शिरोलंब समजायचा, हा ए, त्यानंतर हा बी, त्यानंतर हा सी। तर आता मी ए हा बिंदू घेतला आणि हा समजा त्याच्या समोरची बाजू ही बी सी आहे। समजा या बीसीवर जर मी लंब टाकला, लंब म्हणजेच काय? आता जो काढलेला जो रेषाखंड आहे तो या ठिकाणी त्या समोरील बाजूला 90 अंशामध्ये छेदला पाहिजे। मग जेव्हा तो रेषाखंड 90 अंशामध्ये छेदतो त्या रेषाखंडाला शिरोलंब असं म्हणतात। मग आता या ठिकाणी मी एकच रेषाखंड काढलेला आहे, मग दुसरा काढता येईल का तो आपण या ठिकाणी ट्राय करूया। आता हे पाहू, या ठिकाणी तीन शिरोलंब जे काढलेले आहेत या तिन्ही शिरोलंब जे आहेत तिन्ही शिरोबिंदू पासून त्याच्या समोरील बाजूवर लंब झालेले आहेत। मग आता या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण केलं काय दिसतं? तर तिन्ही शिरोलंब जे आहेत ते एकाच बिंदू मध्ये काय करतात? छेदतात। मग आता आपल्याला माहित आहे जेव्हा अनेक रेषा जर एकाच बिंदू मध्ये छेदत असतील तर त्याला एक संपाती रेषा असं म्हणतात। मग आता या ठिकाणी तिन्ही शिरोलंब जे आहेत ते एक संपाती आहेत। मग आता जे तिन्ही शिरोलंब जे आहेत ते एक संपाती आहेत आणि ज्या बिंदूत ते छेदतात त्या बिंदूला एक विशिष्ट नाव आपण द्यायचं आहे, त्या बिंदूला आपण म्हणायचं शिरोलंब संपात। या ठिकाणी हा त्रिकोण जो आहे तो लघुकोण त्रिकोण आहे। मग आपण वेगवेगळे त्रिकोणाचे प्रकार माहित आहेत, बाजूवरून त्रिकोणाचे प्रकार पडतात। मग आता हा जो लघुकोण त्रिकोण जो आहे तो आपण पाहिला, त्यानंतर समजा आपण काटकोण त्रिकोण घेतला। मग काटकोण त्रिकोण कशाला म्हणतात? तर त्रिकोणामध्ये एका कोणाचं माप जर 90 अंश असेल तर त्याला आपण काटकोण त्रिकोण म्हणायचं। मग आता याचे शिरोलंब आपण कसे काढायचे? आता त्रिकोणाचे शिरोलंब काढण्याची पद्धत माहित आहे, तर शिरोलंब पासून शिरोबिंदू पासून त्या समोरील बाजूवर टाकलेला लंब म्हणजे त्याला शिरोलंब म्हणतात। मग आता या ठिकाणी मी पहिला हा जो आहे हा शिरोलंब असा काढला। आता इथं तुम्हाला दिसून येईल, आता हा काटकोण त्रिकोण असल्यामुळे हा शिरोलंब जी बाजू म्हणजेच हा शिरोलंब असेल। त्यानंतर इकडून जो काढला मी हा शिरोलंब सुद्धा त्याची बाजूच असेल। आणि त्यानंतर तिसरा जो शिरोलंब जो आहे तो तिसरा शिरोलंब जो आहे तो या पद्धतीचा आहे। आता या ठिकाणी तुम्हाला काय परिस्थिती दिसते? हे तिन्ही शिरोलंब जे आहेत ते 90 अंश ज्या ठिकाणी होतो त्याजवळ हे तीन अंश शिरोलंब छेदतात। मग हा काटकोण त्रिकोणाच्या बाबतीत झालं। मग दुसरा एखादा त्रिकोण आपण घेऊया, दुसऱ्या त्रिकोणाचा प्रकार माहित आहे तुम्हाला। हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण म्हणजे विशालकोण त्रिकोण। मग विशालकोण त्रिकोण काय म्हणतात? त्रिकोणामध्ये एका कोणाचं मापदंड 90 अंशापेक्षा जर जास्त असेल तर त्याला आपण विशालकोण त्रिकोण। मग आता याचे शिरोलंब का जेव्हा आपण पाहतो तर या पद्धतीने आपल्याला काढता येतात। हा जो आहे तो शिरोलंब झाला, हा पहिला शिरोलंब। जेव्हा खालची बाजू घेतो आणि खालच्या बाजूवरून असा शिरोलंब जेव्हा काढतो तेव्हा या खालच्या बाजूतून ही रेषा आपण वाढवतो म्हणजे ही उंची झाली किंवा त्याला आपण शिरोलंब म्हणू शकतो। हे पहिला शिरोलंब झाला। त्यानंतर दुसरा शिरोलंब ही बाजू घेतली आपण, हा विशाळकोन त्रिकोण असल्यामुळे ह्या शिरो हा ही जी आहे ते 90 अंश होणार नाही। त्याच्यामधून आपण जेव्हा या पद्धतीने दाखवतो या पद्धतीने आपल्याला शिरोलंब दाखवता येतो। मग विशालकोन त्रिकोण त्याचे जर शिरोलंब काढले तर ते शिरोलंब हे बाह्य बिंदू मध्ये काय करतात? छेदतात। आता आपण त्रिकोणाची मध्यगा म्हणजे काय हे या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत।
आता त्रिकोण म्हटल्यानंतर शिरोबिंदू आणि बाजू हे जे आपल्याला माहितीच आहे. तर या ठिकाणी शिरोबिंदू पासून त्याच्या बाजू समोरील बिंदूचा मध्यबिंदू जर घेतला आपण, आता हा शिरोबिंदू त्याच्या बाजू समोरील हा मध्यबिंदू, याला जर आपण हा रेषाखंड पद्धतीने काढला तर या रेषाखंडाला आपण मध्यगा असं म्हणतात. मग आता या ठिकाणी त्रिकोणाला किती मध्यगा काढता येतील? मग आता या ठिकाणी आपण विचार केला तर तीन शिरोबिंदू असल्यामुळं आणि तीन बाजू असल्यामुळे या त्रिकोणाला आपण तीन मध्यगा काढू शकतो. आता ही पहिली मध्यगा मी काढलेली आहे. ही दुसरी मध्यगा झाली. त्यानंतर ही तिसरी मध्यगा झाली. मग आता यावरून तुम्हाला असं दिसतं की ह्या तिन्ही मध्यगा ज्या आहेत त्या एकाच बिंदूमध्ये छेदलेल्या आहेत, म्हणून त्या मध्यगा ज्या आहेत त्या एक संपाती आहेत. मग आता ज्या रेषा एक संपाती असतात आणि ज्या बिंदू छेदतात त्या बिंदूला आपण संपाती बिंदू असं म्हणतो आपण. आणि जेव्हा तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूला एक विशिष्ट नाव आहे, त्या बिंदूचं नाव आहे गुरुत्व मध्य. मग आता हे आपण लघुकोन त्रिकोणाबद्दल पाहिलं आपण. आता समजा काटकोन त्रिकोण जर घेतला आपण, मग काटकोन त्रिकोणामध्ये आपण मध्यगा काढू शकतो का? कशा काढता येतील? मग काटकोन त्रिकोण तुम्हाला माहितीच आहे. तर काटकोन त्रिकोण म्हणजे एका कोणाचं माप जे आहे ते 90° असतं आणि बाकीचे कोण जे आहे ते लघुकोन असतात. आता या ठिकाणी आपण या काटकोन त्रिकोणाच्या मध्यगा जर पाहायला गेल्या तर या शिरोबिंदूपासून बाजूवर हे बाजूचा मध्यबिंदू घेतला तर ही पहिली मध्यगा झाली. त्यानंतर आपण दुसरा जो दुसरी मध्यगा घेताना आपण या 90° कोणामधून या कर्णावर जे कर्णाचा मध्यबिंदू घेतला तर हे जे रेषाखंड तयार होतो किंवा जे इथं रेषा तयार होते त्याला आपण मध्यगा म्हणतो आपण. ही दुसरी मध्यगा झाली. त्यानंतर तिसरी मध्यगा आपण या पद्धतीने तिन्ही मध्यगा या काटकोन त्रिकोणाच्या या ठिकाणी दाखवता येतात आपल्याला. या तिन्ही मध्यगा ज्या आहेत शिरोबिंदू समोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचा आपण मध्यगा म्हणतो आपण. मग या तिन्ही मध्यगा एकाच बिंदूमध्ये छेदतात काटकोन त्रिकोणामध्ये, इथं सुद्धा या बिंदू जो आहे तो आपण एक संपाती बिंदू आहे. त्यानंतर विशालकोन त्रिकोण जर आपण पाहिला, हा विशालकोन त्रिकोण, आता विशालकोन त्रिकोण म्हणजेच काय? 90° जास्त एक कोण असतो त्याला आपण विशालकोन त्रिकोण म्हणतो. याच्या सुद्धा मध्यगा आपल्याला काढता येतील. हा शिरोबिंदू जर घेतला आपण आणि बाजूचा मध्यबिंदू जर घेतला तर या ठिकाणी एक मध्यगा तयार होईल. त्यानंतर दुसरी या ठिकाणी या पद्धतीची मध्यगा तयार होईल. हा शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील हा मध्यबिंदू म्हणजे हा ही झाली मध्यगा. त्यानंतर तिसरी मध्यगा जी आहे ती या पद्धतीने दाखवता येईल. म्हणजे आपण आता पाहिलं की लघुकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि विशालकोन त्रिकोण या तिन्ही त्रिकोणाच्या जर मध्यगा काढल्या तर त्या आंतरभागातच छेदतात. आता जर आपण ह्या त्रिकोणाचे जे गुणधर्म आपण शिकलो, त्रिकोणाचे शिरोलंब आणि त्रिकोणाची मध्यगा, हे जर तुम्ही चांगल्या मनोरंजनरित्या जर शिकायचं झालं तर तुम्ही जिओजेब्राचं सॉफ्टवेअर वापरून या ठिकाणी आपण त्या दोन संकल्पना शिकू शकता. आभारी आहे.